नमस्कार, माधवीस रेसिपीमध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मी आज तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल ड्रायफ्रूट चॉकलेट बार कसं बनवायचं ते दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी डार्क चॉकलेट घेतले, हे मी 100 ग्रॅम डार्क चॉकलेट घेतलेलं आहे, ते छान मेल्ट करून घेतले। त्यानंतर इथे थोडेसे मी मणुके घेतले, हे दोन्ही प्रकारचे मणुके वापरले, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही ते वापरू शकता। त्यानंतर इथे थोडेसे मी काजू बदाम घेतलेत आणि हे जे आहे ते मी थोडेसे ड्राय रोस्ट केलेले आहेत। तर माझ्याकडे हा अशा पद्धतीचा सिलिकॉन मोल्ड होता, बघू शकता हा चॉकलेट बार सिलिकॉन मोल्ड आहे। तर त्याच्यामध्ये हे जे काजू बदाम घेतलेत ते मी त्याच्यामध्ये लावून घेणार आहे। जसं हवं तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता। त्यानंतर वरून आपल्याला चॉकलेट ओतून घ्यायचं आहे। चॉकलेट छान सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं, त्यानंतर ह्याला छान टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जे हवा जे असते ते निघून जाते, एअर बबल होत नाही, ते व्यवस्थित त्याला छान टॅप करून घ्यायचं। आता हे जे आहे चॉकलेट मी छान दिसण्यासाठी अजून त्याला थोडेसे अजून काजू बदाम वरून लावते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला अजून छान डेकोरेटिव करू शकता। हे आता मी 4 ते 5 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट व्हायला। तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटानंतर आपलं चॉकलेट बार जे आहे ते अशा पद्धतीने छान सेट झालेलं आहे। बघू शकता किती छान दिसतंय, ते एकदम व्यवस्थित आपला चॉकलेट बार जो आहे तो छान तयार झालेला आहे। आता याला कसं पॅक करायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तरी इथे मी एक क्लीन रॅप घेतलं आहे, आता याच्यामध्ये मी हे चॉकलेट बार जो आहे ते आपला पॅक करणार आहे। तुम्ही हवं तर फक्त त्याला असंच ठेवू शकता। मी क्लीन रॅप करून त्याच्यानंतरसुद्धा आपला जो डेकोरेटिव पेपर असतो त्याच्यानेसुद्धा त्याला छान पॅक करणार आहे। हे बघा, असं जरी पॅक केलं तरीही चालेल, पण मी इथे अशा पद्धतीचा पेपर वापरला आहे त्याच्यावरतीसुद्धा ठेवून पॅक करणार आहे। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पॅकिंग करून तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता। तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईकसुद्धा नक्की करा, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।